काळू दादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊ देवाडे, जिल्हा परिषद सदस्य देवरामजी लांडे यांनी तुम्हाला आवाहन केलं आहे की तुम्ही उपोषण मागे घ्या. जी काय पूर्तता सुरू आहे, जो प्रस्ताव आता नव्याने द्यायचा आहे, तीही प्रक्रिया सुरू आहे. आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे, कुठंतरी याच्यावर मार्ग काढणं गरजेचं आहे. तुमची आता भूमिका काय? नाही, माझी भूमिका त्या दिवशी मी मीटिंगमध्ये जी मांडली ना, मी वास्तू याच्यामध्ये प्रशासनाप्रमाणे चालणारा माणूस आहे. म्हणून मी त्या दिवशी पाहिजे तर तुमच्या कॅमेऱ्यामध्ये हे घ्या की 2000 सालापासून डॉक्टर गोविंदगारे साहेब असल्यापासून तर आज ताग आहेत. 275 हेडप्रमाणे आम्ही शासनाकडे मागणी करतो आहे, ते आज ताग आहेत. पर आता 18-19 पर्यंत येणार. मुद्दा असा आहे की हे जे म्हणतात बा उपोषण थांबवावं, काळूदादांनी हे करू नये. आता एका बाजूला माझं नोटीस लागलेलं आहे, ते तुम्हाला सांगितलं की 2 महिन्याच्या आतमध्ये आम्ही जर नाबार्डचा हप्ता भरला नाही तर आमची लिलावाची प्रक्रिया चालू होणार. मग ते कोणीतरी उद्योजक येऊन उपोषणाने प्रश्न सुटेल का? मी या अर्थाने म्हणतोय, जर ही सगळी मंडळी एकत्र आली, वर प्रशासनाला शासनाला दबाव आणला तर प्रश्न सुटू शकेल. प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला जे सांगायचं आहे ना मला, की त्या प्रश्नाच्या अनुषंगानं साधारणतः 1912 पासून किंवा 26 मार्च 12 पासून त्यानंतर हे जेवढे प्रोसिडिंग आहेत ना, हे प्रत्येक मंत्री, माननीय पिचड साहेब असतील, माननीय बोमनराव पाचपुते साहेब असतील, त्यानंतर माननीय विके साहेब मध्यंतरी झाले होते, सावरा साहेब असतील, आणि आता जे के सी पाडवी साहेब असतील, ह्या सगळ्यांचे प्रोसिडिंग जर बघितले तर यांना मान्यता देण्यात आलेली, पुढील कारवाई करण्यात यावी सगळ्या याच्यामध्ये. बरं का, तुम्ही बारकाईने जर हे वाचायचं असेल मी तुम्हाला हे देऊ शकतो. हे सगळं जर मीटिंगमध्ये मंत्र्यांच्या झालेलं आहे, आम्हाला पैसे रिलीज करायचे आहेत, तरी त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही. बरं, नाही झाली हरकत नाही, हे मंत्र्या मोदांच्या मीटिंग पर्यंत आम्ही येऊन ठेपलो. त्यानंतर शेवटची जी आमची मीटिंग झाली, ती मीटिंग झाली आमची 22-1-2000, ही तुम्हाला जी सांगितली ते. या मीटिंगचं प्रोसिडिंग बघितल्यानंतर या मीटिंगच्या प्रोसिडिंगमध्ये असं सांगितलं होतं की ह्या काही ज्या नेमाटी आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या, त्या नेमाटीप्रमाणे यांना पैसे रिलीज करावेत. परंतु त्याच्यामध्ये तसं न होता पुन्हा आघाडीचं सरकार असल्यामुळं आपण पुन्हा याच्यामध्ये काही बदल करू, आणि जे काही त्याला सामंजस्य करार करायचा आहे त्या करारामध्ये काही नेमाटी बदल करून आपण ते रिलीज करायला लावू. म्हणून आदरणीय अतुल सिडबेनके साहेब असेल, आम्ही सर्व मिळून 14 जूनला आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली के सी पाडवी यांनी मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्यानंतर त्यामध्ये वळसे पाटील साहेबांनी स्पष्ट सांगितलं की अतुल सेठ तू आणि मिनिस्टर हे दोघांनी लवकरात लवकर यांना पैसे रिलीज करण्यासाठी प्रयत्न करायचे. म्हणजे 7 कोटी वळसे साहेब काय म्हणाले, अतुल शेठ तुम्ही माझे साहेब की अतुल शेठ तुमचे कोणाचे बॉस? नाही, ते म्हणले आता हे सगळं बॉस अतुल शेठ. आणि अतुल शेठ कोणाचे बॉस, काळू शेळकंदेचे बॉस का वळसे साहेबांचे बॉस? ते नेमकं काय म्हणाले? सगळा अधिकारच अतुल शेठ आणि मिनिस्टरला दिला के सी पाडवीनं असं बोलण्याच्या याच्यामध्ये ते म्हणले. आणि ते करून घ्या म्हटल्यानंतर आम्हाला वाटलं आता पुढचं प्रक्रिया सुरू होईल. सुरू झाल्यानंतर त्याच्यातलं जे प्रोसिडिंग अधिकाऱ्यांनी लिहिलं, ते शेवटी प्रोसिडिंग लिहिणारे अधिकारी त्या ठिकाणी अतुल सेठ नाही किंवा वळसे पाटील साहेब नाही किंवा के सी पाडवी नाही, आम्ही कार्यकर्ते नाही. तिथल्या ज्या अधिकाऱ्यांनी उलटंपालटं प्रोसिडिंग लिहून ते आमच्यापर्यंत, मी बरेच वेळेला मागणी करून त्याचं प्रोसिडिंग मला मिळालं नाही, ही खेदाची बाब आहे. आणि ते न मिळाल्यामुळं आम्ही म्हणलं बा ठीक आहे, याच्यात काहीतरी निर्णय होईल. आणि निर्णय न होता त्यांनी काय केलं की हा जो त्या अधिकाऱ्यांनी परवा पत्र दिलेला 30 जुलैला एक जी आर काढला, त्या जी आर काढल्यानंतर त्याच्यामध्ये काय म्हणलं की अशा ज्या संस्था आहेत यांना अर्थसहाय्य करण्यासाठी काय मार्गदर्शक सूचना तत्त्व लागू केली. त्याच्यामध्ये खेळ किती वर्ष चालणार, मग राज्यकर्ते काय उदासीन आहेत का, प्रश्न मार्गी का लागत नाही? मला तेच तुम्हाला सांगायचं आहे की आता हे सगळं इतकं होऊ नये. ते ह्या कमिटीचा अहवाल उलटेपालटे पुन्हा कमिटीने पुढे, म्हणजे तोपर्यंत आमच्या इकडे लिलाव झालेला असेल. आणि आम्ही जे काय 25-25 वर्ष आमच्या आयुष्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला ते मोडीत गेलेलं असेल. आणि ज्याच्यासाठी आम्ही आयुष्य येचलं ती गोष्ट जर होणारच नसेल तर मग त्यापेक्षा अंतिम पर्याय शेवटी माणूस काय म्हणतो, मरता तो कोई क्या नाही करता, तशी आमची अवस्था म्हणजे माझी तरी झालेली आहे. आणि त्या निर्णयापर्यंत मी आलेलो आहे की मला आता जर यांना खऱ्या अर्थानं प्रश्न सोडवायचा असेल तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की मग बेनके साहेब असतील, अतुल शेठ असतील, शरददादा असेल, शिवाजीदादा असेल, वळसे पाटील साहेब असतील, तिकडे दिलीप मोहिते साहेब असतील खेडचे, यांनी एकत्रित म्हणजे 2 दिवस आहेत एकत्रित बसव
आणि सी एम साहेबांपर्यंत जाओ आणि त्या किसी पाडवींना बोलून घ्या की हा प्रश्न आदिवासी विभागात आहे तुमच्या याच्यामध्ये, किंवा त्यांनी व्ही सीद्वारे म्हणा ऑनलाईन पद्धतीने मीटिंग घ्यावी ना, आता साधना आहेत ना, आणि त्याच्यामध्ये मीटिंग घेऊन त्याचं प्रोसिडिंग करावं की बाबा यांना ही रक्कम देण्यात आलेली आहे. आता पुन्हा नव्याने प्रस्ताव आज आमच्या माझं इच्छा नव्हती परंतु आमचे सहकारी म्हणले की आपण कारण हा कन्वर्ड शबरीयुक्त एकच महामंडळाला झालेला, आता मी तुम्हाला प्रोसिड बाबा ठीक आहे तसं तुम्ही म्हणताय तर त्याला माझी हरकत आहे, आपल्याला कुठूनतरी पैसे मिळेल कारखाना चालवून. मग तो 275 हेडचा परिपूर्ण प्रस्ताव सकाळी म्हणजे रात्रभर यांनी तयार केला, सकाळी माझ्या सह्या घेतल्या आणि हे घेऊन गेले. आता तिथं ATC जे भाऊने सांगितलं अधिकारी आले होते, अधिकारी जातील नाशिकला, आयुक्तांकडे जाईल, आयुक्तांची शिफारस होऊन तो मुंबईमध्ये जाईल, मुंबईमध्ये गेल्यानंतर त्या संबंधी डेक्स ऑफिसरकडे जाईल, डेक्स ऑफिसरकडे गेल्यानंतर तो पुन्हा नव्याने सांगेल की मागील याच्यामध्ये तुम्हाला मंजुरी देण्यात आलेली होती त्या संदर्भात पुढील कार्यवाही न झाल्यामुळं सदरचा प्रस्ताव काही काळ प्रलंबित ठेवण्यात येईल, मग पुन्हा त्याच्यावर एखादी कमिटी गठित करा, पुन्हा चौकशी करा. म्हणजे आतापर्यंत आमचं जे झालेलं आहे ते जेणेकरून आम्हाला पैसे मिळणार नाही आणि आमचं मुडीत कसं निघेल याच पद्धतीनं आज शासनाचं धोरण असल्यामुळं, विशेषतः आदिवासी विभागाचं धोरण असल्यामुळं हे जे मंत्री महोदयांचे, कारण हे सगळे आदिवासी मंत्री होते. मी तुम्हाला जे दाखवलं की 12 मिटिंगा झाल्या, प्रोसिडिंग झाले, कार्यवाही करण्याच्या सूचना झाल्या, आता प्रोसिडिंग होऊन जर पुढची कार्यवाही होत नाही आम्हाला पैसे मिळत नाही, तर आता या बाबीवर विश्वास मी कोणाच्या बेसवर किंवा कसा ठेवा. उपोषण करून माझ्या प्रश्नाचा गैरअर्थ नको, उपोषण करून प्रश्न सुटेल का? तुम्ही आता मग अशी अपील केलं की बाबा सगळ्याच राजकारणी मंडळीने म्हणजे आजी माझी खासदार किंवा माझी आमदार ह्या सगळे जर एकत्र आले तर हा प्रश्न एकत्र येऊन सुटू शकतो, काय होणं अपेक्षित आहे? नाही, यांनी एकत्र येऊ ना, कारण कसं झालं आहे आता आजचा माझा 3रा दिवस आहे, माझ्या माहितीप्रमाणे 7-8 दिवस तरी माणूस काही मरत नाही, पाण्यावर जगतो आहे म्हणजे माझा अनुभव हाच आहे, कारण बरेच उपोषणाचा आम्हाला अनुभव आहेत, त्यामुळे 7-8 दिवस तर माणूस चांगल्या पद्धतीनं जगू शकतो. याला 2-4 दिवस वेळ आहे ना, म्हणजे या निमित्तानं मीडियामध्ये गेलेल्या बातम्या आणि या सगळ्यांचा साकल्यानं विचार करावा. तुमचे कार्यकर्ते काही असा आरोप करतात की माध्यमं चुकीच्या पद्धतीनं प्रसारित करतात, आमचं चुकतं काही नाही? काय होतं, कार्यकर्त्यांना या सगळ्याच गोष्टी माहीत नसतात. आता आमचे बिरसा ब्रिगेड असेल, आमचा आदिवासी विचार मंच असेल, अखिल भारतीय आदिवासी, कारण समाजामध्ये वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीनं समाजाचं कार्य करत राहतं. आता त्यांना या हिरड्याच्या बाबतीत त्यांची भूमिका काय की बा हा झाला पाहिजे, ही जी आणलेली गोष्ट आहे ती सुरळी झाली पाहिजे, ही गोष्ट त्यांच्या याच्यात असल्यामुळं आता त्यांनी त्यांच्यातले काही कार्यकर्ते काही वेगळ्या पद्धतीनं बोलले असतील. आता मग अशीच आमच्या काही कार्यकर्ते सांगितलं की आम्ही नारायणगावला रस्ता रोको करणार. आता साहजिकच आहे ना, आमचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत शेवटी आता आम्ही असंही याच्यात गेलेलो होतो, डब्यामध्ये गेलेलो आहोत असं समजा, कारण एकीकडं नाबार्डचं हप्ता, मग या सगळ्या जर प्रक्रियेमध्ये यांना प्रश्न सोडवायचा असेल तर खऱ्या अर्थानं बाबा नाबार्डचा हप्ता थांबवण्यासाठी काय करता येईल की बाबा आमदार खासदार किंवा जे काही कार्यकर्ते बाबा एकत्रित बसून बाबा तुम्ही आपल्याला असं करूया की शासनाचं जोपर्यंत होईल तोपर्यंत होईल, कारण ही प्रक्रिया आपल्याला थांबवणं. आता त्यांनी मीटिंग लावलेली आहे, मीटिंगमध्ये कारण त्या मीटिंगच्या अनुषंगानं मी महाप्रबंधकाशी बोललो आहे, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत तुम्ही काही ना काही अमाऊंट भरत नाही तोपर्यंत आम्ही तुमची कार्यवाही थांबवू शकत नाही, कारण ती बँक आहे, तिचा अधिकार, तिचे बायलॉज, त्याचं सगळं वेगळं आहे, काहीतरी पैसे भरले तरच ती थांबवू शकते, अन्यथा हे आपण नुसतं गप्पा मारून काय मार्ग निघणं अपेक्षित आहे? नाही, मार्ग निघणं म्हणजे एकतर मी आमच्या समाजात थकीत कर्जाची हमी घ्यायला पाहिजे राज्य सरकारने, नाही नाबार्डची हे घेऊ शकत नाही, पैसे भरावे लागते. NCDCचं असतं तर महाराष्ट्र शासनाने NCDC बघा, म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी मी वेगळ्या सांगतो. पैसे कसे उभे करायचे? पैसे उभे करण्यासाठीच आमचं म्हणणं आहे की मग आता आमच्या समाजातले जे काही दानशूर मंडळी, दानशूर मंडळी देवराम लांड्यांसारखे इथे बसले, मग गे म्हणलं 5-25 लाख रुपये देवराम देऊ शकतो, अजून कोणी मारुती शेटसारखा 5-10 लाख रुपये देऊ शकतो, अशा मंडळीने एकत्र येऊन जर ते पैसे उभे केले आणि नाबार्डची कार्यवाही थांबण्यासाठी आपण जर त्यांचा हप्ता आणि रेग्युलर पद्धतीवर आलो तर तो प्रश्न होईल, आणि तो एकदा ती गोष्ट थांबल्यानंतर पुढची प्रक्रिया शासनाच्या दरबारी जाऊन आपल्याला भांडावं लागेल आणि हे पैसे रिलीज झाल्यानंतर या मंडळींचे जे काय असतील ते टप्प्याटप्प्याने देता येतील. एकदा नाबार्डची कार्यवाही थांबली की कारखाना आपल्या ताब्यात राहील आणि मग त्या पुढं कसं न्यायचं, मग कन्सल्टीच्या नियमाप्रमाणे जे काही ठरलेलं आहे, उत्पादन कशा पद्धतीनं करायचं आहे, लाईट बिल तोडलेलं आहे मग लाईट बिलला का जावं लागेल, लाईट बिल चालू करून घ्या म्हणजे लाईट चालू करून घ्यावं लागेल, मग आता त्याच्यासाठी लागणारी माणसं, कारण आत्तापर्यंत आम्ही जे उभं केलं किंवा याचा खर्च प्रचंड वाढू नये म्हणून आम्ही ती तांत्रिक माणसं नेमली नाहीत, किंवा तिथं मग बॉयलर ऑपरेटर असेल,
मशीन चालवणारा असेल, तुमचा इलेक्ट्रिशियन असेल, एक कुठलीही गोष्ट आम्ही नेमलेली नाही. मग ज्या वेळेला आपलं ही प्रोसेस पूर्ण याचा ॲक्शन प्लॅन आपल्याला तयार करायचं, मग इथं इथं एवढी एवढी माणसं एवढं त्या पद्धतीनं सगळी तयारी, रॉ मटेरियल आज आपल्याकडे आहे, परंतु आनुषंगी बाबीचा विचार करून त्या पद्धतीनं जर आपण केलं तर हा कारखाना चालू होऊ शकतो. इव्हन शासनाची मदत न घेताही सुद्धा चालू शकतो. परंतु केवळ एकीकडे आम्हाला शासनाचं आश्वासन दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला अडचणीत कसं आणायचं असं जर प्रशासन करत असेल तर आम्ही काय करायचं, हिवानी साहेब तुम्हीच याचं उत्तर आम्हाला सांगा. आजचा उपोषणाचा तुमचा तिसरा दिवस आहे, तुमच्या तब्येतीची विचारपूस कोणी कोणी केली? नाही, बरेच जणांनी. आता आमचे कालपासून आमचे जवळचे काही मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, आमचे जेवढे जेवढे संघटना आहेत त्या संघटनेचे पदाधिकारी, या तालुक्याचे आमदार, या विभागाचे खासदार, माजी आमदार, माजी खासदार, ही मंडळी नाही, याच्यापैकी कोणीच आलं नाही आतापर्यंत तरी, कोणी इथपर्यंत आलेलं नाही. फोनद्वारे कोणी चौकशी पण नाही? नाही, फोन पण तसं केला नाही. उलट वरिष्ठ पुरके साहेबांचा फोन होता, रात्री के सी पाडवी साहेबांशी फोन झाला, ते हॉस्पिटलमध्ये येतं. मग यांचं म्हणजे वरिष्ठ मंडळीने काही हे मला विनंती करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मी स्पष्ट माझी भूमिका जशी आता तुमच्यासमोर सांगितली तीच भूमिका त्यांना मी सांगितलेली, की मी विश्वास कसा ठेवायचा. काय निर्णय झाला तर तुम्ही उपोषण सोडाल? नाही, एकतर ते नाबार्डची प्रक्रिया थांबवण्यासाठी यांनी काहीतरी केलेलं नियोजन, तो एक भाग आहे. दुसरी गोष्ट, एकतर आपल्या शेजारच्या तालुक्याचे मंत्री महोदय दिलीप वळसेवाडे गृहमंत्री आहेत, ते त्या मीटिंगला होते आणि त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देऊन की बाबा त्यावेळेला झालेली गोष्ट याचा आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळं आता नव्याने अंमलबजावणी करायची आहे. तर एकतर त्यांनी ते सगळे सांगून वळसे पाटील साहेबांना सांगितलं की बाबा तू उपोषण सोड आणि मंगळवारी मुंबईमध्ये या, डिसिजन घेतो आणि त्या पद्धतीनं तरच मी उपोषण सोडेल आणि तर सोडणार. वळसे साहेबांनी फोन केला तर उपोषण सुटेल? नाही, त्यांनी यावं, जनतेसमोर येऊन आमच्या कार्यकर्त्यांच्या समेत सगळं सांगावं आणि त्या पद्धतीनं आम्ही उपोषण सोडू शकतो. हिरडा कारखाना सुरू व्हावा म्हणून ही सगळी मंडळी प्रयत्न करत आहेत, शासनाची उदासीनता, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळं प्रश्न मार्गी लागत नाही. गेले एवढे वर्ष कारखाना सुरू होत नसल्यामुळे बँकेचं कर्ज, बँकेचं व्याजसुद्धा यांना भरता येत नाही आणि आज वीज वितरण कंपनीसुद्धा यांचं कनेक्शन तोडलेलं आहे. शेवटी मार्ग काय, कोणीच सहकार्य करत नाही. राजकारणी मंडळीसुद्धा काही अंशी टोलवाटोलवी करतात का, श्रेयाची लढाई करतात का, असाही प्रश्न निर्माण होतो. जी मंडळी यांना भेटतात, सहानुभूती व्यक्त करतात, हीच जर सगळी मंडळी एकत्र आली, काळूदादांना राजकीय सपोर्ट केला, प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, तर हिरड्या कारखान्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. या तालुक्याचे आमदार अतुल बेनके, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी राळराव, माजी आमदार शरददा सोनवणे, आशाताई बुचके, ह्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन राजकीय जोडे बाहेर ठेवून जर हा प्रश्न एका हाती विचाराने सोडवण्याचा प्रयत्न केला तर हिरडा कारखाना सुरू होऊ शकतो. प्रश्न असा आहे की यांना खरोखरच आस्था आहे का, का काही राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न आहे का, हाही प्रश्न समोर येतो आहे. काळूदादाचं वय वर्ष 60 आहे, त्यांची प्रकृती फारशी साथ देत नाही. राज्यकर्त्यांनी, केंद्र सरकारने यावर मार्ग काढून योग्य तो तोडगा काढावा आणि कारखाना कशा पद्धतीनं सुरू होईल याचा प्रयत्न करावा. सुरेश वाणी, विग्नर टाईम्स, जुन्नर.